ये नीरजन, तुळशी समोर तूही हात जोडून घे. पुरे झालं आता तुझं नाटक. तू कोण आहेस आणि इथे कशासाठी आलीयस हे मला खरंच माहित नाही. पण तू गौरीचा खूप बारकाईने अभ्यास केलाय एवढं मात्र नक्की. तिचा स्वभाव, तिच्या सवयी, तिचे संस्कार, तिची प्रत्येक गोष्ट ना तू अगदी अंगी बाणवलीस. नीरजा, ह्या सगळ्या गोष्टी अंगी बाणवण्याची तेव्हा गरज असते जेव्हा त्या दुसऱ्याच्या असतात. मला हे सगळं करण्याची गरजच नाही आहे ना, कारण हे संस्कार, सवयी ह्या सगळ्या माझ्याच आहेत पहिल्यापासून. मला नाही पटत. विश्वास ठेव नीरजा. अगं तुळशी समोर उभी आहे मी. मी खोटं बोलेन? तुला तुळस खूप महत्वाची आहे ना. तुला माहिती आहे ना नीरजा, लग्न करून ह्या घरात आल्यापासून ही तुळसच माझ्यासाठी सगळं काही आहे. माझ्या सुख दुःखात ह्या तुळशीनेच माझी साथ दिली. ठीक आहे, मग याच तुळशीची शपथ घेऊन सांग की तूच गौरी आहेस. ठेव हात या तुळशीवर आणि सांग की तू गौरी आहेस. काय झालं गौरी? अगं अशी घाबरू नको, तू गौरी आहेस आत्ताच म्हणालीस ना. ठेव ना हात. हात ठेव. आणि घे शपथ. शपथ हे. नाही डॅड, मला मान्य नाहीये. काही झालं तरी सुद्धा ह्या मुलीला तुम्ही पाठीशी घालायला नको होतं. अहो कसं काय इतक्या सहज तुम्ही तिला ऍक्सेप्ट केलं? निखिल, मी तिला ऍक्सेप्ट केलेलं नाहीये. मी तिला संधी दिली आहे, एक महिन्याची मुदत दिली आहे. हो पण का? हे बघा, त्या मुलीमध्ये आणि आपल्या गौरीमध्ये अजिबात साम्य नाहीये. चेहऱ्यात नसेल एक वेळ, पण स्वभावात आहे. माझं मन मला सांगते निखिल की हीच आपली गौरी आहे. पण माझं मन मला सांगते की ही गौरी नाहीये. आता तू आजचंच उदाहरण घे, आपली अनु. घरात एवढं टेन्शन चालू असताना सगळ्या जबाबदाऱ्या झिडकारून विपश्चनेला गेली आणि ही मुलगी कोणीही न सांगता तिने सगळ्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या. हे फक्त गौरी करू शकते, फक्त गौरी. नाही डॅड, मला अजूनही पटत नाही आहे. हे काय चाललंय मला काहीच कळत नाही आहे. काय झालं अगं, घाबरलीस का? हा, तूच गौरी आहेस ना. गौरी आहेस ना तू? मग घे ना शपथ. एक मिनिट. मी तुळशीची शपथ घेऊन सांगते. मीच गौरी. माझं नाव गौरी आहे. नाही, तू खोटं बोलतीयस. एक तर तू निभर आहेस, नाहीतर खोटी शपथ घ्यायला न घाबरणारी मुलगी आहेस. मी गौरी. माझा तुझ्यावर अजिबात विश्वास नाही. माझी पूर्ण खात्री आहे की तू गौरी नाहीच आहेस.
घाण ना बोला. हो मी बरी आहे, तुम्ही कसे आहात? हो म्हणजे आपल्याला जे वाटत होतं तसंच काहीतरी घडतंय. कोणाचा विश्वासच बसत नाहीये की मी गौरी येते. आबा सोडून नाही नाही, तुम्हाला इथे येण्याची काहीच गरज नाहीये. तसंच काही लागलं तर मी कळवीन. आबा आहेत ना आणि सोबत? निखिल, तू वाईट वाटून घेऊ नकोस, पण तुझी स्मृती गेली होती म्हणून कदाचित गौरीचा सरळ तोशिक निरागस स्वभाव तुझ्या लक्षात नाहीये, पण माझ्या चांगला लक्षात आहे आणि हेच गुण मला ह्या मुलीत दिसले, म्हणूनच मी तिला एक महिन्याची संधी दिली आहे. आणि तूही आठवायचा प्रयत्न कर, तुझं खूप प्रेम होतं गौरीवर, तू तिला तुझी बायको मानायचास. आठव निखिल, नीट आठव, गौरीचा सरळ साधा स्वभाव तुला आवडायचा. पण डॅड, बोल ना काय झालं? नाही, ते माझ्या अशाच बोलण्यामुळे खऱ्या गौरीला मी गमावून बसलोय. नाही निखिल, तुम्ही गौरीला गमावलेलं नाही आहे, पण मला हे माहिती आहे की तुमचं नीरजावर प्रेम आहे आणि प्रेम असं मागून किंवा हिरावून नाही घेत आहे. ते एक हळुवार रोप आहे जे जिव्हाळ्याच्या मातीत उगवतो आणि मग ओल मिळाली ना की आपसुकच वाढत जात. आणि मला ह्याची खात्री आहे की ह्या घरात एक दिवस असंच हिरवगार रोप उगवणार आहे माझ्यासाठी. वा, किती छान बोललीस. माफ करा, मी तुम्ही दोघं बोलत असताना मी मध्येच बोलले. जेवण तयार आहे हेच सांगायला आले होते मी. आबा येत आहे ना? हो हो, आलो ना, मी दोघेही आलो. चल रे. निखिल, तू अजिबात काळजी करू नकोस, माझ्यावर तुझा विश्वास आहे ना? चल चल. देवयानी सारखेच ठिपक्यांची रांगोळी, रंग माझा वेगळा आणि सहकुटुंब सहपरिवार अशा तुमच्या आवडत्या कार्यक्रमांचे फुल एपिसोड बघण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार प्रवाहच्या युट्यूब चॅनलला.